आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत। तर आज आपण 20 mm थिक सिमेंट प्लास्टरिंग इन 1:4 सिमेंट मॉर्टर याचं रेट अनालिसिस कशा प्रकारे करायचं आहे त्याबद्दलची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर कन्स्ट्रक्शन डिजिटल फंडा हे जर चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा व व्हिडिओ आवडला तर जरूर लाईक व शेअर करा। तर चला सुरू करूया आपण 20 mm थिक सिमेंट प्लास्टरिंग इन 1:4 सिमेंट मॉर्टर रेट अनालिसिस करूया। तर 20 mm जाडीचं प्लास्टरिंग करण्यासाठी आपल्याला सिमेंट लागणार आहे आणि वाळू लागणार आहे म्हणजे सँड। आपण मटेरियल कॅल्क्युलेशन या चॅप्टरमध्ये त्याचा फॉर्म्युला पाहिलेला आहे। सिमेंट इज इक्वल टू 3 ÷ C + S म्हणजेच 100 square meter प्लास्टरिंग करण्याकरिता 20 mm जाडीचा 3 cubic meter ड्राय मॉर्टर लागतो आणि त्याचा फॉर्म्युला आपण या ठिकाणी पाहिलेला आहे। सी इज इक्वल टू 3 ÷ C + A। आता या सूत्राच्या मदतीनं आपण काय करणार आहोत, जे 20 mm जाडीला सिमेंट आणि वाळू लागणार आहे त्याचं कॅल्क्युलेशन करून क्वांटिटी काढणार आहोत। तर सिमेंट बरोबर या ठिकाणी येईल 3 ÷ C + S, या ठिकाणी C + S आहे 1:4 म्हणजेच 3 ÷ 1 + 4 याचं गुणोत्तर येतं 0.6 cubic meter म्हणजेच आपल्याला सिमेंट 0.6 cubic meter लागणार आहे। त्याचं रूपांतर आपण बॅगमध्ये करतो आहे ×30 करू, त्याचं 18 bag सिमेंट लागणार आहे आणि वाळू जी आहे ती 1:4 असल्यामुळे 4 × सिमेंट क्वांटिटी म्हणजे 0.6 × 4 2.4 cubic meter। तर हे दोन मटेरियल आपण आता काढलेले आहेत। आता आपण रेट अनालिसिसचा फॉर्मॅट पाहूया। रेट अनालिसिसचा फॉर्मॅट अशा पद्धतीने असतो, सिरियल नंबर, डिस्क्रिप्शन, क्वांटिटी, रेट पर आणि अमाऊंट। आता प्रथम आपण मटेरियलची कॉस्ट काढूया। तर मटेरियल आपल्याला आपण आत्ताच काढलेलं आहे 18 bags, आजचा रेट आहे 350 per bag आणि त्याची कॉस्ट येते 6,300 rupees 6,300 आणि वाळू आपण काढलेली आहे 2.4 cubic meter 1,200 rupees प्रति क्युबिक मीटर रेट आहे 2,880। तर याची जी कॉस्ट आहे ती 9,180 अशी मटेरियलची कॉस्ट येते। आता आपण लेबरची कॉस्ट बघूया। हे टास्कवरच्या माध्यमातून लेबर्स घेतलेले आहेत। तर हेड मॅसन हाफ नंबर लागतो, 600 rupees त्याचा रेट आहे दिवसाचा, तर 300 rupees त्याची कॉस्ट झाली। मॅसन 100 square meter 20 mm जाडीचं प्लास्टर करण्याकरिता आपल्याला 12 numbers लागणार आहेत आणि त्याची कॉस्ट होते 600 rupees प्रतिदिनप्रमाणे 7,200। तर मजदूर आपल्याला 15 numbers लागतात, 500 rupees पर डे आहे, 7,500 त्याची कॉस्ट झालेली आहे। तर स्कॅफॉल्डिंग आपण लमसम आयटम आहे, 1,000 rupees स्कॅफॉल्डिंगसाठी पकडलेले आहेत आणि टूल्स अँड प्लांटसुद्धा हा लमसम आयटम आहे, त्याचे रेट्स रेंटसाठी आपण 500 rupees पकडलेले आहेत। तर अशा प्रकारे या ठिकाणी कॉस्ट ऑफ लेबर येते, सर्वांची बेरीज येते 17,100 rupees 17,100। तर आता आपण कॉस्ट ऑफ मटेरियल काढलेलं आहे 9,180 आणि कॉस्ट ऑफ लेबर काढलेलं आहे 17,100। आता दोन्हीची कॉस्ट एकत्रित करून आपण टोटल कॉस्ट ऑफ मटेरियल प्लस लेबर या ठिकाणी 26,280 आलेली आहे। आता यामध्ये आपण काय करतो आहे, कॉन्ट्रॅक्टरसाठी 10% प्रॉफिट ॲड करतो आहे, ॲड 10% फॉर कॉन्ट्रॅक्टर प्रॉफिट। तर ते 2,628 rupees येतात आणि त्याच्यामध्येच वॉटर चार्जेस आपण 1.5% ॲड करतो आहे 500 rupees आणि जी ग्रँड टोटल येते 100 square meter ती 29,308 rupees आलेली आहे। तर आता आपण रेट पर स्क्वेअर मीटर कसा काढतो, तर 29,308 ÷100 कारण हे 100 कॉस्ट काढलेली आहे आपण स्क्वेअर मीटरसाठी। तर प्रति स्क्वेअर मीटरची कॉस्ट येते 293 rupees प्रति स्क्वेअर मीटर आणि म्हणजेच आपण 20 mm जाडीचं जर आज प्लास्टर करायचं म्हटलं एकाच 4 सिमेंट मॉर्टरमध्ये तर आजचा रेट येतो आहे 293 rupees प्रति चौरस स्क्वेअर मीटर। तर अशा प्रकारे हे रेट अनालिसिस आपण या ठिकाणी कंप्लीट केलेलं आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच। थँक्यू, धन्यवाद।